तसे सगळेच विषय महत्त्वपूर्ण होते की लॉकडाऊन संपला म्हणजे कोविड संपलेला नाही आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून असे चलचित्र दाखवणारे किंवा असे फिरणारे वाहनं त्याच्यावर की लॉकडाऊन संपला कोरोना संपलेला नाही अजून हात धुण्याची गरज आहे मास्क वापरण्याची गरज आहे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची गरज आहे शक्यतो गर्दीमध्ये जाण्याचं टाळणे गरजेचं आहे अशा प्रकारच्या भूमिका सांगणारी वाहनं शहरातल्या म्हणजे CBD पासून तर दिघ्यापर्यंत त्या ठिकाणी फिरली पाहिजेत आणि तशा प्रकारची त्यांनी आम्ही वाहनं तयार करतो असं मान्य केलेलं आहे. आता काही काही ठिकाणी रविवारचा बाजार फार मोठ्या प्रमाणामध्ये भरायला लागलेला आहे, कसल्याही प्रकारचं बंधन नाही आणि ती काही लोक आपल्या नवी मुंबईतली नाहीत. फेरीवाला हक्क संरक्षण या सदराखाली या शहराच्या व्यतिरिक्त बाहेरचे लोक येऊन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवतात. येणाऱ्या लोकांच्या मध्ये काही मास्क रहित लोक असतात आणि त्या आजूबाजूच्या गावाला किंवा शहराच्या भागाला त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ती बाब पण आम्ही लक्षात आणून दिली. प्रामुख्यानं महापौर जेडी सुतारांनी मागच्या आठवड्यामध्ये ती बाब सांगितली होती की त्यांच्या गावामध्ये संपूर्ण ठाणे बेलापूर रोड जुना त्या ठिकाणी दोन्ही बाजूला अशा प्रकारची दुकानांच्या समोर अशी एकूण फेरीवाल्यांची एकूण रहदारी सुरू होती की ती नियंत्रणाच्या बाहेर आहेत आणि म्हणून जेडी सुतारांनी त्याची क्लिप दिली माननीय आयुक्तांना. आयुक्तांना तर कन्व्हिन्स झाले नाही म्हणून महापालिकेचे अधिकारी पोलीसचे अधिकारी ती सामान घेऊन जाणारे यंत्रणा असलेली तयार करायला सांगितलेली आहे आणि तसाच प्रकार विविध ठिकाणी रवींद्र इताबांनी सांगितले की काही ठिकाणी गार्डनमध्ये रात्री 11-12 वाजता म्हणजे वाढदिवस साजरे करण्याकरता काही लोक येतात. 2-4-5 लोक नाहीत, 15-20-25-30 अशा घोळक्यांनी आणि त्यांच्यामध्ये मास्क नसतो, कसलं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही, महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीचा वापर अशा प्रकारे केला जातो विनापरवाना, हे बाधक आहे. एकूणच शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा ऑनलाईन एज्युकेशन परिपूर्ण व्हावं याकरता एखादा ॲप तयार करावा किंवा एखाद्या टेलिफोन कंपनीची मदत घ्यावी अशा प्रकारच्या आम्ही सूचना केल्या. त्याच्या अनुषंगाने ते प्रयत्न चालू झाले. बाब अशी आहे की आपल्या कोकणातला पाऊस फार मोठ्या प्रमाणातला पाऊस आहे. सिडकोनी बांधलेल्या इमारती किंवा खाजगी बिल्डरने बांधलेल्या इमारती साधारण 20-25 वर्षापूर्वीच्या त्यावेळच्या रेतीचा दर्जा, त्यावेळच्या सिमेंटचा दर्जा, त्यावेळची एकूणच बांधकामाची पद्धत लक्षात घेता या पाण्यासमोर त्या इमारतींचा काही तिथे शक्ती त्याची टिकत नाही, म्हणजे लिकेज होतं, सिपेज होतं आणि परिणामी त्या इमारतीमधल्या राहणाऱ्या लोकांना त्रास होतो आणि म्हणून त्या त्रासापासून वाचण्याकरता ते पत्रे टाकलेत. नवी मुंबईमध्ये शहरी भागामध्ये साधारणपणे 90% लोकांनी त्या तशा प्रकारचे पत्रे टाकलेले आहेत. ते पत्रे काय तिथे खाली त्या जागेचा वापर करण्याचा उद्देश नाही, परंतु आपल्या पावसाळ्यापासून उन्हापासून त्याचं संरक्षण व्हावं इमारतीचं हाच उद्देश आहे. काही RTIवाले सोसायटीच्या चेअरमॅन लोकांना पदाधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात आणि मग RTIवाल्यांनी कसल्या प्रकारची तक्रार केली की महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर एखाद्या नगरसेवकाच्या तक्रारीपेक्षा त्या RTIच्या लोकांना जास्त घाबरतात. RTI लोकांना घाबरू नये असं माझं म्हणणं नाही, पण खऱ्या RTI असला पाहिजे. आता RTIच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगायची गरज नाही की 80% हे ब्लॅकमेलर आणि 30% खरे RTIवाले. तर 30% RTIच्या लोकांचा सन्मान करताना या 70% ब्लॅकमेलर लोकांना बंधन घातली पाहिजेत आणि त्या लोकांनी दिलेली गोष्ट अधिकारी वर्गाने किती त्याला मान्य करावी, म्हणजे याचा अर्थ लोकांनी केलेलं चुकीचं काम त्यांनी दाबून ठेवा असं आमचं मत नाही, परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये जर एखादं काम बसलं असेल तर त्याकरता महानगरपालिकेच्या TP प्लॅन पास होताना ही परिस्थिती लक्षात घेऊन ADTP मार्फत
त्या ठिकाणी संपूर्ण अहवाल तयार करून राज्य शासनाच्या नगरविकास खात्याला आम्ही टाकलेले जे वरचे पत्रे हे मान्यत करण्यात यावे अशा प्रकारची भूमिका घेण्यात आलेली आहे. आणि डी पी प्लॅनमध्ये तशा प्रकारचा समावेश केलेला आहे. आता डी पी प्लॅन राज्य शासनाकडून मंजूर होऊन तो डी पी प्लॅन पास होईल त्याच्यानंतर बाकी काय गोष्टी घडणार नाहीत कर ती तिला उपसूचना केलेली आहे. उपसूचनेद्वारे हे शेल्टरला मान्यता द्यावी त्या परिस्थितीमध्ये म्हणजे भविष्यकाळामधले बांधणार इमारती नाही परंतु जुन्या इमारतींना तशा प्रकारचं शेल्टर करता मान्यता द्यावी अशा प्रकारची भूमिका महासभेने घेतलेली आहे आणि त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्त योग्य ती भूमिका घेणार आहेत. नाही बाब अशी आहे की किंबहुना सकाळी 9 ते 5 म्हणजे लोकांनी 9 ते 5 मध्ये खरेदी करण्याकरता गर्दी करावी का. उलट माझं म्हणणं असं आहे की 9 ते रात्री 12 करा म्हणजे लोकांना माहिती आहे बघ आता 12 वाजेपर्यंत दुकानं उघडी राहणार आहेत, हॉटेल उघडी राहणार आहेत, त्याच्यामुळे लोक गर्दी टाळून त्या ठिकाणी जातील म्हणजे त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी राहील. म्हणून आयुक्त महोदयांना आम्ही सांगितलं की ही वेळ 12 वाजेपर्यंत करा, हॉटेलची वेळ तर 12 वाजेपर्यंत करा, दुकानाची वेळ 11 वाजेपर्यंत करा आणि सकाळी 7 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत करा. आणि माननीय आयुक्त महोदयांना हा आमचा मुद्दा निश्चितपणे पटलेला आहे की जितकी लोकसंख्या असेल जितका वेळ कमी तेवढी गर्दी जास्त, जितका वेळ वाढेल तेवढी गर्दी कमी होईल आणि निश्चितपणे या दुकानांच्या वेळा वाढून दिल्या जातील असा आमचा विश्वास. नक्कीच आता लक्षाला का गेल्या आठवड्यात आम्ही वायू प्रदूषणाचा विषय मांडला होता, पुढच्या वेळेला जल प्रदूषणाचा विषय मांडू. तुम्ही जर एखादा फोटो आम्हाला आणून दिला तर तो फायदेशीर पडेल आणि त्या सोमवारच्या अगोदर तुम्ही पत्र आयुक्तांना ऑनलाईन पाठवा, मला पण कॉपी पाठवा आणि मी आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे की जर का तुम्ही त्यांना पर्यावरण विभागाला पत्र दिलेल्याची कॉपी मला द्या, मी एकदा कॉपी देतो नंतर मग प्रादेशिक कार्यालयावर आमच्या कार्यकर्त्या मोर्चात नेतो, निश्चितपणे मोर्चा काढला जाईल. म्हणजे जनतेच्या असलेल्या प्रश्नाकरता जिथून जनता त्रस्त होणार आहे, जनतेचं हित प्रोटेक्ट केलं जाणार नाही त्या ठिकाणी नुसते आम्ही बोलून थांबणार नाही, आम्ही ॲक्शनमध्ये येऊ आणि निश्चितपणे येणार हा विश्वास मी देतो. आता जसे की नवी मुंबई जो इलाका आहे एक कोकण का इलाका आहे, यहाँ पे भारी प्रमाण में बारिश होती है और ये बारिश के वजह से जो एक 20-25 साल पहले जो बिल्डिंग्स बन गई उस वक्त का रेती का दर्जा देखते हुए, उस वक्त का सीमेंट का दर्जा देखते हुए और सभी बिल्डिंग मटेरियल का दर्जा देखते हुए वहाँ वो बिल्डिंग से लीकेज सिपेज भारी प्रमाण पे होता है और वो बिल्डिंग की लाइफ कम हो जाती है, रहने वाले लोग त्रस्त हो जाते हैं. तो उन्होंने वहाँ पे एक पत्रे का शेड लगाया है, वहाँ पे कोई रहने को कोई होटल विटेल कुछ नहीं कुछ उधर लगाया नहीं है, फिर भी कहीं राइट टू इंफॉर्मेशन वाले RTI के लोग लोगों को सताने के लिए ये लोगों की ज़रूरत के चीज़ पे भी तकरार करते हैं और वो तकरार के मुताबिक फिर महापालिका के अधिकारी को कार्रवाई करने की ज़रूरत पड़ती है. लेकिन उनको ये मालूम नहीं कि DP प्लान जब पास हुआ वो DP प्लान में उपसूचना के माध्यम से ये ADTP डिपार्टमेंट के माध्यम से नगर विकास डिपार्टमेंट को ये बताया जाए कि भाई नई मुंबई या कोंकण विभाग में जो भी इमारतें जो 30 साल पहले बनी है 25 साल पहले बनी है उसकी स्थिति बदतर है तो उनको वो शेल्टर डालने की अनुमति मिलनी चाहिए. DP प्लान में वो पास हो गया, राज्य शासन के पास गया है, राज्य शासन से अभी DP प्लान को अप्रूव आएगा और DP प्लान अभी मेरे अंदाज से 1.5 महीने के अंदर वो लोगों के लिए खुला जाएगा और वो दरमियान अभी जो आज की तकरार है वो तकरार के बारे में आयुक्त महोदय से हमने बात की है, आयुक्त महोदय उस पर ध्यान देने वाले हैं. ज्या ग्रस्ताचा झाड पडून मृत्यू झाला होता त्या बाबतीत बलिराम पाटील अनंत सुतार जे आपले तिथले प्रमुख नेते आहेत त्यांनी तो पाठपुरावा केला, राज्य शासनाकडून 4 लाख रुपये त्यांना मिळण्याची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आजच 1 लाख रुपयाचा चेक माननीय आयुक्त महोदय त्यांच्या विधवा पतीला देणार आहे आणि ते अनंत सुतारांनी केलेल्या
सातत्यानं प्रयत्नाचा तो एक फल आहे असं माझं मत आहे. नाही नाही ऐकतो मुद्दा की मैंने कहा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशन ने और भारत सरकार के आरोग्य मंत्री महोदय ने भी ये बात को यानी एक तरह से पाठिंबा जताया कि भाई ठंडी के कालखंड में कोरोना का प्रभाव बढ़ सकता है. ये कोरोना का प्रभाव बढ़ने की संभव ध्यान में लेते हुए अपन को सतर्क रहना पड़ेगा कि और बेड्स उपलब्ध करने लगेंगे, ऑक्सीजन के बेड्स उपलब्ध करने लगेंगे और वेंटिलेटर के बेड्स भी उपलब्ध करने लगेंगे और उसके लिए उन्होंने तैयारी दर्शाई है. और मुझे विश्वास है कि आगे चल के नई मुंबई महापालिका के एरिया में जो जो भी कोई विक्टिम हो जाएगी उनको कम से कम गमों का सामना करना पड़ेगा. नहीं नहीं अभी नव्या मुंबई मध्ये येणाऱ्या किंवा असणाऱ्या लोकांपैकी जवळजवळ 35% लोक MIDCशी कनेक्टेड आहे. तर त्या ठिकाणी MIDCने सुद्धा जबाबदारी घेऊन करोना सेंटर त्या ठिकाणी उभा राहावेत. करोनाच्या गोष्टीकरता जागृती करण्याकरता MIDCने काही त्याच्यात रोल घ्यावा अशा प्रकारच्या आयुक्तांनी त्यांना सूचना करावी आणि त्यांनी केलेल्या सूचनेचं पत्र मला द्यावं जेणेकरून उद्योग विभागाकडे मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करेन. नमस्ते. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.